आपल्या सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो. आजच्या वर्सोवा महोत्सवाच्या निमित्ताने आपल्यामध्ये उपस्थित विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरजी, माझे सहकारी आशिष शेलारजी, शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायकराव मेटेजी, लेजेंडरी म्हणून ज्यांचा उल्लेख करता येईल असे अनु मलिकजी, सलमा आगाजी, ज्यांनी हा संपूर्ण महोत्सव गेले काही वर्ष सातत्याने या ठिकाणी आयोजित केला, त्या वर्सोव्याच्या अतिशय तडफदार आणि प्रचंड काम करणाऱ्या लोकांमध्ये राहणाऱ्या सर्वांच्या समस्या सोडवणाऱ्या अशा आपल्या लाडक्या आमदार भारतीताई लवेकर, त्याचप्रमाणे उपस्थित या ठिकाणी ज्यांचं आपण स्वागत केलं अशा मानसी नाईक, सुनील पाल, अली खान जी ज्यांना पुरस्कार या ठिकाणी मिळाला आहे, असे पुरस्कारार्थी 50 वर्ष हिंदी सिनेसृष्टीला अतिशय सुंदर सिनेमे देणारे श्री के सी बोकाडियाजी, अतिशय ज्यांच्या आवाजात जादू आहे आणि ज्यांची गाणी आपल्या सगळ्यांना मनापासून आवडतात, मलाही आवडतात, ते अभिजित भट्टाचार्यजी, त्याचप्रमाणे झुकेगा नाही साला असा अल्लू अर्जुनला जो आवाज तुम्ही दिला, श्रेयस ही फिल्म किती कोटीत गेली मला माहित नाही, वाढतेच आहे ती 500, 600, 700 काय आहे, पण त्यात अल्लू अर्जुनचा जेवढा वाटा असेल त्यापेक्षा जास्त वाटा झुकेगा नाही सालाचा आहे. असे आपल्या सर्वांचे लाडके श्रेयस तळपदेजी, माझे अत्यंत आवडते आणि आपल्या सगळ्यांना खिळवून ठेवणारे आणि हास्यातनं, व्यंग आणि व्यंगातनं अगदी योग्य ठिकाणी बोट ठेवणारे, सही जगह पर व्यंग से चोट करने वाले ऐसे हमारे भाई राजू श्रीवास्तव जी. या ठिकाणी आमचे पुरस्कारार्थी राकेश कमलाकर सारंगजी, वैजयंतीताई आपटे, शशी रंजन जी, शशी जी आपका जो दर्द है वो जल्दी हम दूर करेंगे, आप चिंता मत कीजिए. अतिशय ताकतवर अशा अभिनेत्री ज्यांनी हिंदी आणि पंजाबी या दोन्ही सिनेसृष्टीमध्ये प्रचंड मोठं काम केलं आणि त्यासोबत सामाजिक काम देखील ज्या करतात, त्या प्रीती सप्रूजी, अजीज पिरानी जी, आशिष रेगोजी, आमचे पहलवान ज्यांनी भारताचं नाव जगामध्ये केलं, ते श्री संदीप यादवजी, डॉक्टर हफिजुर रहमान कासमजी, वेसावे विद्या मंदिरचे सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित, आपले नगरसेवक योगीराजजी दाभाडकर, रंजनाताई पाटील, आमचे मुरजी पटेलजी, हैदर आजमजी, सर्वच या ठिकाणी मंचावर उपस्थित सन्माननीय अतिथीगण आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे हा मंच इतका पॉवर पॅक्ड आहे आणि इतके ज्येष्ठ कलाकार या ठिकाणी आहेत की माझ्यासमोर तर हा प्रश्न होता की कुठल्या क्रमानं जावं. म्हणजे अन्नू मल्लिकजी तर आहेतच आणि सलमा आगाजी 40 वर्षापूर्वी दिल के अरमा आंसुओं में बह गए अभी बही रहे,
अभी भी वापस आए नहीं है। अशा सगळे लेजेंडरी लोक या संपूर्ण मंचावर आहेत आणि या सगळ्या लेजंड्सला एकत्रित आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आमच्या भारतीताईंनी केलंय। आणि भारतीताई माझ्या हे लक्षात आलं की या ठिकाणी वर्सोव्याच्या लोकांनी तुम्हाला का निवडून दिलं, कारण मी दरवर्षी या कार्यक्रमाला येतो त्यावेळेस मला असं वाटतं की आता अजून नवीन कोण, आणि दरवेळेस नवीन नवीन आणि अतिशय लेजेंडरी अशा प्रकारचे लोक या ठिकाणी पाहायला मिळतात, म्हणजे वर्सोव्याची नररत्नांची खाण संपतच नाही। आणि मग ज्या ठिकाणी इतके नररत्न आहेत अशा ठिकाणचे आमदार रिप्रेझेंटेटिव्ह ही त्याच तोलामोलाची असली पाहिजे आणि म्हणून तुम्हाला लोकांनी या ठिकाणी निवडून दिलेलं आहे। भारतीताईंनी, कारण हे वेसावे आहे आणि वेसावे म्हणजे खऱ्या अर्थानं आमच्या कोळी संस्कृतीने समृद्ध केलेलं अशा प्रकारचे गाव आहे। आणि ज्या तालावर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षालाही नाचावं असं वाटलं ते गाणं या ठिकाणी तयार होतं असं आमचं वेसावे आहे। आणि ती आमची जी संस्कृती आहे ती संस्कृती जपत कोळीवाड्यांचं डिमार्केशन करून मुंबईमध्ये कितीही उंच इमारती झाल्या आणि अन्नूजी त्याची लिफ्ट जरी बंद झाली तरी देखील या ठिकाणी कोळीवाड्याचं जे महत्व आहे ते कमी होऊ नये, ते डिमार्केटेड राहिलंच पाहिजे। आणि आमचे कोळीवाडे जे खरे मुंबईची शान आहेत, जे खरे आमचे मुंबईकर आहेत, या मुंबईकरांना प्रोटेक्ट करण्याकरता या ठिकाणी भारतीताईंनी जे काम केलं मी खरोखर त्यांचं अभिनंदन करतो की त्यांच्या मागणीवर मी असेल, आशिष असेल, आम्ही सगळ्यांनी हा निर्णय घेतला आणि आज हे सगळे कोळीवाडे आपण प्रोटेक्ट करू शकलो, त्याचं डिमार्केशन करू शकलो आणि आमच्या या संस्कृतीला, वेसाव्याच्या संस्कृतीला आज या ठिकाणी आम्ही खऱ्या अर्थानं प्रोटेक्टर करतोच आहे पण समृद्धही करण्याचा प्रयत्न करतोय। खरं तर भारतीताईंनी सांगितलंय खरंय, इतके मोठी मोठी कामं त्यांनी या ठिकाणी केली आणि विशेषतः धूप प्रतिबंधक बंधाऱ्याचं काम, आणि आपण सांगितलं 90% काम झालं आणि 10% राहिलं। या मुंबईची व्यथा हीच आहे, मुंबईची मेट्रो 3 80% पूर्ण केली 3 वर्षामध्ये आणि आता 20% जे काम आहे ते कामामध्ये फक्त एकच काम आहे जे 9 महिन्यात पूर्ण होऊ शकतं, मेट्रो कारशेडचं। पण आमचा इगो इतका मोठा आहे की आम्ही ते मेट्रो कारशेड पुढचे 4 वर्ष होऊ देणार नाही आणि उरलेलं 20% काम हे पुढचे 4 वर्ष न झाल्यामुळे एशियातली सगळ्यात मोठी 40 किलोमीटरची मेट्रो लाईन, जी मुंबईची सगळ्यात मोठी फिडर लाईन आहे, ती फिडर लाईन 4 वर्ष तयार होऊन देखील लोकांना वापरता येणार नाही अशा प्रकारची अवस्था आज या मुंबईमध्ये आम्हाला पाहायला मिळते। आणि म्हणून तुम्ही इतकी कामं केली आणि ती सगळी कामं आज बंद करण्यात आली आहे, पण काळजी करू नका, निश्चितपणे ही जी जनता आहे, ये पब्लिक आहे, ये सब जाणती आहे, या जनतेला सगळं माहिती आहे आणि त्यामुळे योग्य वेळी योग्य न्याय जनता करेल आणि मुंबईच्या विकासामध्ये ज्यांनी खोडा घातला, मुंबईच्या विकासाचे जे मारक आहेत, मुंबईच्या विकासाचे जे हत्यारे आहेत, त्यांना शिक्षा देण्याचं काम ही जनता येत्या काळामध्ये केल्याशिवाय राहणार नाही हा मला विश्वास आहे। आणि म्हणून आज खरं म्हणजे अतिशय आनंदाचा दिवस आहे, इतक्या चांगल्या लोकांचा सत्कार आपण केलाय। कोविडमुळे कार्यक्रम होऊ शकत नव्हते, आता ते कार्यक्रम सुरू झालेले आहेत आणि पुन्हा एकदा आमचं कलेचं क्षेत्र असेल किंवा सर्व प्रकारचे क्षेत्र असतील या क्षेत्रामध्ये आता पुन्हा आपल्याला नवनवीन गोष्टी पाहायला मिळणार आहेत। खरं म्हणजे कुठलंही क्षेत्र थांबत नसतं, आमच्या प्रत्येक क्षेत्राने कोविडच्या काळातही काही ना काही व्हाया मीडिया काढला आणि त्यातनं आपलं काम सुरू ठेवलं, पण आता ते अधिक वेगानं या ठिकाणी पुढे जाईल
आणि मला असं वाटतं की हा जो सत्कार आपण करतोय मेटे साहेबांनी खरं सांगितलं, कारण ही कलाकार मंडळी अशी आहेत किंवा अनेक लोक यातले अशी आहेत की ज्यांना इतके मोठे मोठे पुरस्कार मिळालेले आहेत, पण पुरस्कार किती मोठे मिळाले तरी घरचा पुरस्कार हा सगळ्यात आनंददायी असतो, असा घरचा पुरस्कार वर्सोवाचा पुरस्कार आज या सर्व मंडळींना या ठिकाणी मिळाला. मी त्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन करतो. आणि हा पुरस्कार आपण याकरता देतो की आपल्याला त्यांना सांगायचं असतं की तुम्ही आम्हाला आवडता, तुमचं काम आम्हाला आवडतं, तुमच्यापासून आम्ही इन्स्पायर होतो, तुमच्यापासून इन्स्पिरेशन घेऊन अनेक लोक तुमच्या मार्गाने चालायचा प्रयत्न करतात आणि म्हणून तुम्ही देखील तो मार्ग सोडू नका, असंच आम्हाला इन्स्पायर करत राहा हे सांगण्याकरता खऱ्या अर्थानं आपण हा पुरस्कार या ठिकाणी देत असतो. आणि म्हणून या सर्व मंडळींचं मनापासून मी अभिनंदन करतो, त्यांच्या भावी आयुष्याकरता मनापासून शुभेच्छा देतो. आणि भारतीताई तुम्ही असंच काम करत राहा, काही चिंता करू नका, तुमचं काम कोणी थांबवू शकत नाही, तुमचं काम थांबवायचा जे प्रयत्न करतील लोक त्यांना घरी बसवतील, एवढंच लक्षात ठेवा. एवढंच बोलून माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.